नमस्कार मित्रांनो, माय नेम इज महेश इखारकर, ओनर ऑफ माहीस कोचिंग ॲट मांडळ. मित्रांनो, आज आपला टॉपिक चालू आहे प्रेपोजिशन. अजूनपर्यंत आपले प्रेपोजिशन संपलेले नाही आहे. पुष्कळ सारे प्रेपोजिशन आहेत, त्या ते सर्व प्रेपोजिशन आपल्याला शिकायचे आहे. कारण प्रेपोजिशन जर तू शिकलास नाहीस ते इंग्लिश बोलायला थोडी दिक्कत जाते, त्रास होते. म्हणून प्रेपोजिशन माहीत असणं गरजेचं आहे. तर आतापर्यंत आपले प्रेपोजिशन झालेले आहे ऍट, ऑन, टिल, अंटिल, विद इन, असे झालेले आहेत. कमसे कम 4-5 व्हिडिओ झालेले आहेत, ते पाहून घ्याल. चॅनलवरती जाल, प्लेलिस्टमध्ये सेपरेट प्लेलिस्ट आहे प्रेपोजिशनची, तिथे तुम्ही सर्व तुम्हाला तिथं सर्व व्हिडिओ मिळतील. स्पीक इंग्लिश लँग्वेज बाय महेश इखारकर सर या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्व प्रेपोजिशन चे व्हिडिओ मिळतील. आज आपण विथ अँड बाय हे प्रेपोजिशन शिकणार आहोत. जरी इथं लिहिला, इथं आणि इथं वेगळे वेगळे जरी अर्थ दिसत असले तरी अर्थ सारखाच आहे, पण गोष्ट अशी आहे का वापर वेगळा वेगळा आहे. हा ने, ने म्हणजे मी सायकलने, गाडीने, घोड्याने, चाकूने, तलवारने, बंदूकने, रावणाने, ने ने तेव्हा बाय बाय लागते. म्हणजे एखाद्या डुअर पासून केलेला जो काम आहे तो काम सांगण्यासाठी ह्या बाय विथचा वापर होते. आणि तो काम कशाने केले, कशाद्वारे तो काम करण्यात आला, त्या कामाच्या आधी प्रेपोजिशन म्हणजे पहिले पोझिशन दाखवणे, त्या कामाच्या आधी हे प्रेपोजिशन लागते. प्री म्हणजे पहिला, पोझिशन म्हणजे स्थिती, पहिली स्थिती कोणाची, काम म्हणजे डुअर, काम जो पण डुअर जो पण काही काम केलं आहे त्या कामाच्या आधीची, त्या कामाच्या आधी जो पण काही आधी झालेला आहे ते प्री, म्हणजे जे आधी जी पण काही पोझिशन आहे ती पोझिशन प्रेपोजिशन आहे, पोझिशन प्रेपोजिशन आहे. तर आपण विथ आणि बाय शिकणार आहोत. बाकीचे व्हिडिओ तिथं डिस्क्रिप्शन मध्ये, आपला सॉरी फॉर दॅट, प्लेलिस्ट मध्ये, प्रेपोजिशन प्लेलिस्ट मध्ये तुम्हाला सर्वांना दिसून जाईल. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉनला प्रेस करून ऑल ऑप्शन चूज करा, जेणेकरून माझे व्हिडिओ टाईमवर वेळेवर मिळतील. आणखी एक माझा चॅनल आहे माहीस कोचिंग बाय महेश इखारकर सर, तो मॅथमॅटिक्ससाठी आहे. तो सुद्धा स्पीक इंग्लिश लँग्वेज बाय महेश इखारकर सर या चॅनलच्या प्ले प्रोफाईलमध्ये तुम्हाला दिसून जाईल. तर चला मित्रांनो, आपण व्हिडिओ चालू करूया. प्रेपोजिशन विथ अँड बाय. विथ अँड बाय, विथ म्हणजे पण सोबत किंवा ने, मी तुझ्या सोबत आलो किंवा मी मी गाडी, फॉर एक्झाम्पल मी गाडी सोबत आलो किंवा मी गाडीने आलो, मी गाडी सोबत इथं आलो म्हणजे मी गाडीने इथं आलो. दोन्ही अर्थ सारखेच आहे, फक्त फरक एवढाच आहे का आपण का बोलतो, आपल्या तोंडातून का निघते, आपला सेन्स का आहे, आपला बोलण्याचा तरीका काय आहे, आपली भाषा कशी आहे, त्याच्यावर डिपेंड करते. अर्थ दोघांचे सारखेच आहे, हा पण तसंच आहे, हा पण तसंच आहे, पण वापर आहे वेगळा वेगळा. विथचा वापर दोन अर्थांना करतात, पण मी आधी एक सांगतो जो की या दोघांचा सारखा आहे तो सांगतो, त्याच्यानंतर हा स्पेशल सांगेन. हा नॉन लिव्हिंग थिंग सोबत लागते, हा नॉन लिव्हिंग सोबत लागते आणि हा लिव्हिंग सोबत लागते, हा नॉन लिव्हिंग सोबत लागते, हा लिव्हिंग सोबत लागते. नॉन लिव्हिंग कोण आहे, जे इन्स्ट्रुमेंट आहेत, जे इन्स्ट्रुमेंट आहे ते इन्स्ट्रुमेंट सोबत विथ लागते, आणि हे जे आहेत ते पर्सन सोबत लागते, जे जिवंत आहेत, जिवंत लोकांसोबत लागते. हे कोणासोबत लागते, जिवंत लोकांसोबत लागते. फॉर एक्झाम्पल, फॉर एक्झाम्पल रावण किल्ड, सॉरी फॉर दॅट, लिव्हिंग कोण आहे, रावण आहे, रावण किल बाय राम, बाय राम, बाय राम. इथं पण मी तोच वाक्य लिहू शकतो, रावण किल बाय राम, बाय राम, आणि मग लावू शकतो विथ. विथ कायच्यानं मारलं, म्हणजे रावणाले रामाद्वारे रावण मेला, रामाद्वारे किंवा रामाने, रामाने ने किंवा रामाद्वारे द्वारे दोन्ही चालते. आपलं फक्त दिमाग आपण का बोलतो, रामाद्वारे रावण मारला गेला, रामाद्वारे रावण मारला गेला, रावण किल, रावण किल विथ
किंवा हाच वाक्य मी तिथे लिहू शकतो, रावण किल्ड बाय राम, बाय राम विथ काय मिळला मी तो ते बाणा ना मिळणार. आपण आपण फॉर एक्झाम्पल काय लिहू, रावण किल्ड बाय कायच्यानं लिहू, कायच्यानं मिळला म्हणून बंदुकीनं, बंदुकीनं लिहून लिहून का बंदुकीनं वगैरे लिहायचं का, कायच्यानं लिहायचं, स्वाड लिहून टाकून ठीक आहे, तलवारीनं मारलं बा. रावण किल्ड बाय राम म्हणजे रामाद्वारे रावण मेला पण तलवारी सोबत, म्हणजे रावा रामनं म्हणजे रामानं रामानं रावणाले तलवारीने मारलं बा, तलवारीने किंवा तलवारी सोबत मारला किंवा तलवारीने मारला. म्हणजे हे आहे नॉन लिव्हिंग आहे, हा लिव्हिंग आहे, हा लिव्हिंग असल्यामुळे मी बाय वापरला, हा नॉन लिव्हिंग असल्यामुळे मी विथ वापरला. या पद्धतीनं ह्या दोन प्रेपोजिशनचा वापर आहे, ह्या दोन पद्धतीनं या पद्धतीचा वापर आहे. आणखी एक्झाम्पल जर घेतो म्हणलं, आय केम बाय बस, आय केम बाय बस. आता तुम्ही म्हणा सर बस तर आपली नॉन लिव्हिंग आहे, बस तर नॉन लिव्हिंग आहे. अबे हा म्हणजे ना का मी आलो बसनं, मी बसनं आलो तर तो तर लिव्हिंग आहे ना, बाय बस म्हणलं, काय म्हणलं बाय बस. आणि हा सोबतचा जर एखादे एक्झाम्पल जर घेतो म्हटलं आपण तर काय घेऊ, आय रोट धिस लेटर, आय रोट धिस लेटर विथ ए पेन, म्हणजे मी पेनाने पेनाने पत्र लिहिलं, हा पत्र, हा पत्र मी पेनाने लिहिलं किंवा हा पत्र मी पेनासोबत लिहिला, कारण की पेन हा नॉन लिव्हिंग आहे म्हणून मी विथ वापरला. इथेही नाही आहे, इथेही नाही आहे, मी ना हा पत्र मी ना पेनाने लिहिला, मी बसने आलो, मी बसने ने लक्षात आहे, ने इथे नेच म्हणते, इथे नेच म्हणते, पण फरक आहे लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंगचा एवढाच फरक आहे. या दोन अर्थ आले. या पद्धतीनं विथ आणि बायचा वापर केला जाते. सोबत आता विथचा अजून एका ठिकाणी वापर होते, अजून एका ठिकाणी वापर होते विथ टच, नॉन लिव्हिंग साठी पण होते आणि विथ टच पण होते. कसं होते, विथ टच, विथ टचिंग, हा एक वापर झाला, आणखी एक वापर आहे विथ टचिंग, विथ विथ टचिंग, विथ म्हणजे काय पण असो शेवटी नॉन लिव्हिंगच असतात, ते नॉन लिव्हिंग सोबत आज हा पेन आहे, ह्या पेनाने माझा टच नाही का, म्हणजे मी ह्या पेनासोबत टच मध्ये आहे, कसं आहे टच मध्ये, कसं आय राईट ए लेटर, आय राईट ए लेटर विथ ए पेन, विथ ए पेन, मी ना पेनाने पत्र, मी पेनाने पत्र लिहितो, लिहिलं नाही अजूनही, तो म्हणतो मी पेनाने पत्र लिहितो, मी पेनाने पत्र लिहितो. शी लिव्स, शी शी लिव्स विथ हर पॅरेंट्स, शी लिव, शी लिव्स विथ हर पॅरेंट्स. कोणत्याही टेन्स सोबत, कोणत्याही काळात, कोणत्याही टेन्सच्या वेळेस, केव्हाही, कधी प्रेपोजिशन चालते याच्यासाठी काय टेन्स काही असे स्पेशल नाही आहे, कोणत्या टेन्समध्ये कोणत्या प्रेपोजिशन चालते लागते काही फरक पडत नाही, काही फरक पडत नाही, काहीच फरक पडत नाही. पण आता टेन्स म्हटलं तर, टेन्स म्हटलं मी तर मला आठवलं का बाय जो आहे एजेंट डोअर आणि फ्युचर टाइम, एजेंट डोअर आणि फ्युचर टाइमचं ज्यावेळेस हे सांगण्यासाठी बायचा वापर होते, एजंट होते किंवा डोअर होते, जो करता जो आहे, शेवटी करता कोणी असो तो ते लिव्हिंगच राहणार आहे, करता करता जो आहे तो डोअर आहे, त्या डोअरची गोष्ट सांगण्यासाठी, एजंटची सांगण्यासाठी किंवा जो फ्युचर टाइम आहे त्या फ्युचर टाइमची गोष्ट सांगण्यासाठी बायचा वापर करतात, ठीक आहे. शी लिव्ह विथ हर पॅरेंट्स, सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे, सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे. हे का म्हणते की ते आपल्या मम्मी सोबत सोबत, ती आपल्या मम्मी पप्पा सोबत, आई वडिलांसोबत राहते, ती आपल्या आई वडिलांसोबत राहते. आता तुम्ही म्हणाल सर इथं तर हे तर लिव्हिंग आहे, इथं कोण विथ वापरलं,
हे तर लिविंग आहे, तुम्ही विथ का वापरलो? अबे घोच्या टच मध्ये आहे बे, टच मध्ये लिविंग आहे पण टच मध्ये आहे ना आपल्या माय बाबाच्या टच मध्ये, विथ टच, जेव्हा विथ विथ टचिंग असते ना तेव्हा सुद्धा विथचा वापर केला जाते, तेव्हा सुद्धा विथचा वापर केला जाते, हे आपल्या मायबाबासोबत टच मध्ये आहे, हे आपल्या मायबाबासोबत टच मध्ये असल्यामुळे तिथं विथचा वापर केला जाईल, तिथं विथचा वापर केला जाईल. मे आय कम विथ यू, मे आय कम विथ यू, काउन इथं इथं यू पण, मी पण मी पण लिव्हिंग आहे, यू पण लिव्हिंग आहे, इथे काउन विथ लावला. मे आय कम कम विथ यू क्वेश्चन आहे, तो गोष्ट कशी आहे, मी तुझ्यासोबत येऊ का म्हणजे टच मध्ये राहू का, कोच टच मध्ये आहे तो डोमे आहे, टच मध्ये राहिल्यानंतर विथचा वापर होते. या पद्धतीने बाय आणि विथचा वापर, विथचे दोन प्रकारे, दोन पद्धतीने विथचा वापर होते, वाटलंच बायचा वापर एकाच पद्धतीने होते, या पद्धतीचा विथ आणि बायचा वापर केला जाते. आजच्या व्हिडिओमध्ये हे प्रपोजिशन क्लिअर झाले. जर काही प्रश्न पडला असल्यास कमेंट करून मला सांगू शकता, काही प्रश्न असल्यास कमेंट करून पण मला विचारू शकता, मी तो त्याचा उत्तर देण्याचा प्रयत्न करीन, जेवढा लवकर जमते तेवढा लवकर उत्तर देण्याचा प्रयत्न करीन. व्हिडिओला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करून, सबस्क्राईब तर कर यार, सबस्क्राईब करशील बेल आयकॉन प्रेस करून ऑल ऑप्शन दाखशील, तुला लवकरात लवकर व्हिडिओ भेटेल, लवकरात लवकर व्हिडिओ भेटेल. या चॅनलवरती आपण इंग्लिश बोलायची कशी, स्पीक इंग्लिश, इंग्लिश कशी बोलायची, आपल्याला इंग्लिश बोलणी शिकणार, कारण सारी जनता इंग्लिश बोलण्या इंग्लिश बोलते, इंग्लिश समजते, इंग्लिश मीडियम घेते, सर्वच काय करते इंग्लिशमध्ये, आपणच का बरं मागं राहायचं, आपणच का एवढं कमजोर आहो का, आपण काहून मागं राहायचं, आणि आपण मागं आहो ते फक्त इंग्लिशमुळे. आपला दिमाग पण खूप तेज आहे, फक्त इंग्लिशमध्ये आपला दिमाग चालत नाही, त्यामुळे आपण मागं आहो. म्हणून तेच ज्यांचे दिमाग इंग्लिशमध्ये कमजोर आहेत त्यांच्यासाठीच मी आलेलो. बस सबस्क्राईब कर आणि व्हिडिओ पूर्ण पाहा, शेअर सुद्धा कर, लाईक सुद्धा कर, कारण सबस्क्राईबर कर, कारण ते म्हणतात नाही गुरु दक्षिणा दिल्याशिवाय ज्ञान येत नाही, ज्ञान प्राप्त होत नाही असे म्हणतात, गुरु दक्षिणा दिल्याशिवाय ज्ञान प्राप्त होत नाही. आपल्या तुम्ही व्हिडिओवर पाहा फ्री ऑफ कॉस्टच आहे, पण गुरु दक्षिणा तुमची एकच आहे, ते म्हणजे कोणती, लाईक करणे, सबस्क्राईब करणे आणि शेअर करणे, हे तीन गोष्टी करणे म्हणजे गुरु दक्षिणा आहे. हे जर तुम्ही केलं का तुम्हाला सुद्धा ज्ञान प्राप्त होईल, म्हणून प्रयत्न करा शेअर करायचा. नमस्कार.